संबंधित या विषयावर काही नमुना उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, उदाहरण क्रमांक 1 गोंडा कंपनीने दिवाळी निमित्त आपल्या 80 कामगारांना प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाटली. रुपये 400 प्रति किलो दराने मिठाई कंपनीने खरेदी केली असल्यास कंपनीला एकूण किती खर्च आला? तर मित्रांनो, आपल्याला लक्षात आहे की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम होतो आणि गोंडा कंपनीने आपल्या 80 कामगारांना अर्धा किलोग्रॅम, तर तुम्हाला माहित आहे मित्रांनो 1 किलोग्रॅम बरोबर 1000 म्हणजे अर्धा किलोग्रॅम बरोबर 500 ग्रॅम होतात. म्हणून 500 ग्रॅमने एकूण 80 कामगारांना 500 ग्रॅम म्हणजे 40 किलो मिठाई या ठिकाणी वाढलेली आहे. तर आपण 40 किलोचे 400 रुपयांनी या ठिकाणी 400 रुपये दराने 40 किलोचे किती रुपये होतात याविषयी सविस्तर गुणाकार या ठिकाणी करणार आहोत. 0 × 0 = 0 0 × 0 = 0 0 × 4 = 0. आता या ठिकाणी 4 ने गुणाकार करणार आहोत आपण. 4 × 0 = 0 4 × 0 = 0 4 × 16 यांची आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत आणि या ठिकाणी बेरीज केल्यानंतर उत्तर आपलं येत आहे 0 0 0 6 6 1 1. या ठिकाणी आपलं उत्तर आहे 16000. आणि आपल्याला उदाहरणामध्ये एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 16100, पर्याय 2 16900 आणि पर्याय क्रमांक 3 16000, पर्याय क्रमांक 4 16400 आणि आपलं उत्तर आलेले 16000 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी या उदाहरणाचा पर्याय 16000 बरोबर येत आहे. तर दुसरे, शरदने दुकानातून 1/4 किलो तुरडा, 4 किलो रवा, 1/4 किलो तेल, 1/2 किलो मसूर डाळ खरेदी केली तर एकूण किती किलो वजनाचे सामान खरेदी केले? या ठिकाणी या उदाहरणातही आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या लक्षात येईल की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम होतं. याप्रमाणे शरद दुकानातून 1/4 किलो तुरडा म्हणजे 1 किलो 250 ग्रॅम तुरडाळ खरेदी केलेली आहे. 4 किलो रवा त्याने खरेदी केलेला आहे. त्यानंतर 1/2 किलो तेल म्हणजे 250 ग्रॅम तेल खरेदी केलेलं आहे आणि 1/2 किलो मसूर डाळ म्हणजे 750 ग्रॅम मसूर डाळ खरेदी केलेली आहे. या चारही आपण बेरीज केली असता या ठिकाणी आपल्याला या बेरजेतून किती आपला पर्याय उत्तर आता येणार आहे? 0 0 0 0 0 5 0 5 5 15 7 1 3 2 5 7 12 7 1 2 4 6 म्हणजे 6 किलो 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 1/4 किलो हा दुसरा पर्याय या उदाहरणामध्ये बरोबर आलेला आहे. उदाहरण तिसरे, 2750 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? मित्रांनो, याही उदाहरणामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्या लक्षात आहेच की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम होतात आणि 1/2 किलोग्रॅम बरोबर 750 ग्रॅम होतात. तर आपण आपणास 2750 ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायचे. 2750, तर आपल्या लक्षात आहे की 2 किलोग्रॅमचे 2000 ग्रॅम होतात आणि आपल्याला 1/2 किलोग्रॅमचे 750 ग्रॅम होतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 750 ग्रॅम बरोबर 1/2 किलोग्रॅम या ठिकाणी होतात. म्हणजे आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी 2750 ग्रॅमचे या ठिकाणी 2 किलो आणि 750 म्हणजे 1/2-3 किलोग्रॅम या ठिकाणी आपलं उत्तर हे बरोबर येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपला उत्तर बरोबर.